नमस्कार, आता मी चहा देते आणि मी सकाळी जे शाबू वड्याचं पॅटर्न तयार करून ठेवलं होतं, कारण आता मुलं शाळेतून आलेले आहेत, मी तसंच ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं, कारण मुलं शाळेतून आल्यानंतर काही ते चहासोबत खायला द्यावंच लागतं. तर मग मी म्हटलं चला शाबूचे वडे बनवूया. तर हे मी शाबू रात्री भिजत घातली होती, त्यानंतर त्यात उकडलेला बटाटा, मिरची, जिरं आणि मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट अगदी बारीक नाही करायचं, भरड करायचं आणि बटाटा जास्त प्रमाणात घालायचा, म्हणजे असं वडा कुरकुरीत देखील लागतं आणि असं कोरडा बकबकीत नाही लागत यासाठी. आणि करताना ना चपटे करायचे आहेत वडे, आणि मोठ्या गॅसवर पहिल्यांदा तळून घ्यायचे, नंतर वरून जर तांबूस कलर आल्यानंतर गॅस बारीक करायचा, म्हणजे आतून पण तो चांगल्या पद्धतीने तळला जातो, नाहीतर मग आत असं पिठूळ पिठूळ लागतं. फक्त मोठ्या गॅसवरच जर तळला तर, किंवा बारीक गॅसवर फक्त पहिल्यापासूनच जर तळायला घेतलं तर ते कुरकुरीतपणा येत ना, मऊ असं राहतो. त्यामुळे पहिल्यांदा गॅस मोठा करायचा, वर तांबूस कलर आल्यानंतरच गॅस बारीक करायचा आणि मग आतून तळून घ्यायचं. आणि इथे मी तो पडदा देखील नीट करून आले. कितीही जरी असं व्यवस्थित केला ना तर कोण ना कोणतरी असं ते एका साईडला सरकवतो, नाही तर मुलं आल्यानंतर काही जर सांगायचं असेल तर पडदा असं हाताला गुंडवत उभं राहूनच सांगतात, म्हणजे त्यांना किती जरी सांगितलं तर त्यांच्या लक्षातच नाही राहत, असं ते पडदा धरायचं आणि ओढतच आत आणायची अशी सवयच लागलेली आहे त्यांना. आणि हा नाश्ता झाल्यानंतर मी लगेच जेवणाला पण सुरुवात करणार आहे, कारण आज मार्गशीर्ष गुरुवारचा चौथा गुरुवार आणि स्वामी समर्थांचा देखील, पण माझा तिसरा गुरुवार आहे, चौथा नाही आहे, तीन नंबर हा मार्गशीर्ष पण आणि स्वामी समर्थांचा पण तिसरा गुरुवार आहे. तर इथे मी कुर्मा करणार आहे सरसरीत असा, आणि वरण करणार आहे, शेवयांची खीर, भात आणि चपाती असं आपण पदार्थ करणार आहे. तर पहिल्यांदा तेल टाकले, त्यात जिरा मोहरी टाकले, कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून टाकायचं आहे, त्यानंतर त्यात कोथिंबीर टाकायची, हळद टाकायचं आहे, लाल तिखट मसाला टाकायचा आहे, जे आपण घरगुती वापरतो आहे तेच टाकलं तरी चालतं, त्यानंतर मीठ, आणि जे मी ह्यामध्ये आता फ्लावर, बटाटा आणि हिरवा वाटाणा टाकलेला आहे चिरून, त्यामध्ये गाजर टाकलं तरी चालतं, किंवा अजून कुठल्या भाजी तुम्हाला ॲड करायच्या असतील तरी त्या टाकल्या तरी छान लागतात. आणि हे टाकायचं आणि 2-4 मिनिट आपल्याला गॅसवर ते ह्याचा उग्रपणा जाण्यासाठी तेलावर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे भाजून वाटण करून घेतलेलं आहे, तर तेही ह्यामध्ये टाकायचं आणि जितकं हवं असेल तितकं पाणी टाकायचं आणि आपण हे कुर्मा शिजवून घ्यायचं आहे. माझी अशी सवय, एकदा जर मी किचनमध्ये आली तर पूर्ण जेवण झाल्याशिवाय त्यातून बाहेरच नाही पटत, म्हणजे भात ठेवा, बाहेर जा, मग टी व्ही लावा, मग थोड्या वेळानं भाजी करा, मग नंतर शेवटी सगळ्या थोड्या जेवायला बसले की भाकरी करा, असं माझं नाही होत, कारण मी टायमिंगलाच त्या चालू करते, ज्या टायमिंगला आपण जेवायला बसतो त्याच्या अगोदर 1-1.5 तास मी चालू करते आणि पटापटा सगळं आवरून घेते, म्हणजे कंटाळा पण नाही होत आणि आपला वेळ पण वाया जात नाही असं मला वाटतं. एकदा अंगावरचं काम पूर्ण झाल्यानंतरचं जे समाधान असतं ते काही म्हणजे बोलायलाच नको. आणि आपला कुर्मा शिजेपर्यंत आपण शेवया करून घेणार आहे, शेवयाची खीर करायची आहे. हे शेवया मी घरीच बनवलेले आहेत, म्हणजे घरी म्हणजे आमच्या इथे बनवून घेतलेले ते आपण तुपावर चांगले असे अगदी तांबूस कलर येईपर्यंत भाजायचे. पांढऱ्या कलर होता हा, पण भाजल्यानंतर तांबूस कलर आलेला आहे. त्यानंतर आपण दूध आणि पाणी ॲड करायचे, त्यानंतर वेलची, जायफळ पावडर आणि तुम्हाला कुठलेही काजू, बदाम, फ्रूट आवडत असेल तर ते टाकायचे, त्याची भरड करायची आणि ते टाकायचं. आणि ह्यात ना तुम्ही कस्टर्ड पावडर टाकली तरी चालतं, म्हणजे घट्टपणा येण्यासाठी. मी ते आज नाही टाकलेलं आहे, मला असंच ओरिजिनलच आठवून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत मी वरण करणार आहे. ते वरण शिजवतानाच मी डाळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ टाकलेली आहे, त्यात टोमॅटो टाकला होता आणि हळद टाकली होती आणि शिट्या दिल्या होत्या कुकरला. तर त्यानंतर आता वरून कोथिंबीर आणि मीठ टाकूया, छानशी अशी उकळी येऊ द्यायची, म्हणजे आपलं साधं सिंपल वरण देखील तयार झालेलं आहे. आणि इकडे बघा, माझी खीर देखील आटलेली आहे. तर आता साखर घालायची आणि आपलं नैवेद्य मी काढून घेतलेलं आहे. आणि आता आपण पूजेचं, सकाळी मी स्वामी समर्थांचं अध्याय वाचलेले आहेत, आता फक्त मार्गशीर्षची गुरुवारची कथा वाचायची. सौराष्ट्र देशामध्ये भद्रस्थावा नावाचा राजा राज्य करीत होता. तो मोठा विद्वान व वेदांत जाणारा होता. त्याच्या राणीचे नाव सुरचंद्रिका असे होते. त्यांना 7 पुत्र व शांबला नावाची कन्या होती. राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणीसह नगराबाहेरील उद्यानात विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. त्या दिवशी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजवाड्यात जाऊन सूर्यचंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मीव्रताची आठवण करून द्यावी. जे वास्तव राजवाड्यात राहून राजाकडून प्रजेचे कल्याण होईल, अन्यथा मी सामान्य माणसाकडे वास केल्यास फक्त एकट्याचा फायदा होईल. म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणे बरे असा विचार करून लक्ष्मीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली. तेव्हा तेथील द्वारपालाने लक्ष्मीला विचारले, आपणास कोणास भेटावयाचे आहे? तेव्हा लक्ष्मीने सांगितले की
मला सुरचंद्रिका राणीसाहेबांना भेटावायचे आहे. द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलावून लक्ष्मीची भेट घालून दिली. दासीने अधिक चौकशी करण्याकरता लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला आकाशने विचारले, आपण कोण, आपले नाव काय, आपण कुठून आलात, आपल्या राणीसाहेबाकडे काय काम आहे? लक्ष्मीने दासीला सांगितले की मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे. मी येथे येण्याचे कारण तुला थोडक्यात सांगते आहे. सुरचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य दरिद्री होता, त्यामुळे नवरा बायकोचे वारंवार तंटे होत असत. एके दिवशी भांडण करून ती घराबाहेर पडली व रडत भटकू लागली. ते पाहून मला तिची दया आली. मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचे कारण ऐकले व तिचे दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष्मीव्रत करण्याचा उद्देश केला. लक्ष्मीव्रत कसे करावे याची तिला माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले. व्रताच्या प्रभावाने ती श्रीमंत व सुखी झाली. लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पतीपत्नीचा संसार सुखाचा झाला व पुढे पुष्कळ वर्षे त्याने ऐश्वर्य भोगले. पुढे त्यांना यथाकाल मृत्यू आला. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने त्यांना लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पुढील जन्म राजकुमार मिळाला. मागील जन्मी केलेल्या लक्ष्मीव्रताच्या प्रभावामुळे सुरचंद्रिका राजघराण्यात सर्व ऐश्वर्य भोगत आहे. परंतु लक्ष्मीव्रताचा आतातला विसर पडला आहे. म्हणून सुरचंद्रिकेस लक्ष्मीव्रताची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे. हे सर्व त्या दासीने ऐकल्यावर तिला मोठे कौतुक वाटले. ती म्हणाली, आपण कृपा करून लक्ष्मीव्रत केव्हा व कसे करावे हे मला सांगाल का? तेव्हा वृद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली, ऐक, मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून 5 10 काढून भरल्या कशी ठेवावे. रांगोळी काढून पाठ मांडावं व पाठावर साडी घालून त्यावर कशी ठेवावी. कशीमध्ये नाणे, सुपारी, मोती, पोवळी, दुर्वा घालावे. जवळ समई लावावी. कशीवर 8 बाजूला हळदीकुंकवाचे बोटे ओढावे. लक्ष्मी नमहा म्हणून पूजा करावी व तुपाची निरंजन ओढावी. पिण्यासाठी वाटीमध्ये दूध ठेवावे व पुऱ्याला आवडता नैवेद्य दाखवावा. काही फळे ठेवावे. ऐसरा सुपारी, दक्षिणा, विडा ठेवावा. आणि आई लक्ष्मी, अशीच एक जा, मुलाबाळांना सुखी ठेव, मला सौभाग्य दे, तुझी पूजा करून घे. सोन्याचांदीचा प्रकाश पडू दे, तू तुपत्याची लैलूट होऊ दे. माझा नमस्कार तुला पोचू दे, तुझा आशीर्वाद मला मिळू दे. भरली भागर घरात राहू दे, तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे. माझे बोल तू ऐकावे, तुझे बोल मी मानावे, हीच प्रार्थना. अशी मनोभावे प्रार्थना करावी. सायंकाळी गायीची पूजा करावी. तिला पूर्णवर्णाचा नैवेद्य दाखवा व आपण वृतस्थ राहावे. रात्री जागर करावा. उन्हे दुने बोलू नये. सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीत सोडावे. 5 10 ठिकाणी टाकावे आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदीकुंकू वाहावे. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत 4 गुरुवारी करावे व आपल्या ऐकपतीप्रमाणे दानधर्म करावा. हे सर्व लक्षात घेऊन व्रत कर, तुझे कल्याण होईल. व तुला कोणी भक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगतीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नकोस. हे दासीने सर्व मन लावून ऐकून घेतले. नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाले, आजीबाई, मी तुमचा बराच वेळ घेऊन तुम्हाला थांबविले, त्याबद्दल मला क्षमा करा. आज जाऊन राणीसाहेबांना तुम्ही आल्याचे सांगते. त्याप्रमाणे दासीने राणीवशा जाऊन एक वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटावयास आल्याचे राणीला सांगितले. सुरचंद्रिका राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता. त्यामुळे तिला दासीचा निरोप आवडला नाही व उलट राग आला. राणी उद्दाम झाली होती. ती रागाने बाहेर आली व त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली, काय तर खेरडे, कशाला आलीस इथे? कुणी सोडली तुला येथवर? चल तावती हो इथून. लक्ष्मी म्हणाली, दुष्टे इतकी उन्मत्त कशाने झालीस? तुझे उद्दाम वर्तन पाहून मला क्षणभर येथे राहावेसे वाटत नाही. आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी आवडीला केलीस, त्याचे फळ तुला लवकरच मिळेल, असे म्हणून लक्ष्मी तेथून चालूही लागली. लक्ष्मी राजवाड्यातून रागाने बाहेर पडत असताना वाटे शांबलीच्या दृष्टीस पडली. तेव्हा शांबलीने तिच्या अस्थेने विचारपूस केली. लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली. कारण शांबलीने तिथे राहू नये असे तिला वाटत होते. शांबलीने लक्ष्मीचे बोलणे शांतपणे नम्रपणे ऐकून घेतले व त्याच दिवशी व्रताचा आरंभ केला. मार्गशीर्ष महिन्यातील तो पहिला गुरुवार होता. लक्ष्मीच्या प्रसादाने शांबलीचा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला व शांबाला पतिगृही राजवैभवात नांदू लागले. इकडे लक्ष्मीचा कोप होऊन भद्रस्तवा राज्याचे राज्य लयास गेले. सर्व संपत्ती जाऊन राजा राज्यभ्रष्ट झाला. त्याचे सर्व वैभव जाऊन त्यास दरिद्री अवस्था प्राप्त झाली. राणीच्या आडमोठ्या वागण्यामुळे राजकुमारी सोडून गेली. वेळेवर खाण्यास अन्न नाही, पांघरावेस वस्त्र नाही अशी स्थिती झाल्यामुळे राणीने आपल्या जावळीकडे जाऊन सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली. राजा त्याप्रमाणे फिरत फिरत जावळीच्या राजाने आला व नदीकाठी विश्रांती घेत असता त्याला शांबलीच्या दासीने पाहिले व राजवाडे जाऊन शांबलीच्या कानावर घातले. ते ऐकून शांबलीने आपल्या वडिलांना वस्त्रे, भूषण व घोडा पाठवून मोठ्या आदराने बोलावून घेतले. त्यांचा आदर सत्कार करून घरचे वर्तमान विचारले. सर्व ऐकून शांबलीस वाईट वाटले. शांबलीने पित्याचा 4 दिवस पाहुणचार करून द्रव्य देऊन निरोप दिला. भद्रस्रवा राजाचे द्रव्याचे भांडे घेऊन घरी गेला आणि त्याने सुरचंद्रिका ते दाखवितच त्याचे पैसे झाले. काही दिवसांनी सुरचंद्रिका आपल्या लेकीकडे गेली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील 4th गुरुवार होता. शांबला नेहमीप्रमाणे लक्ष्मीव्रताच्या बरबडीत होती. पूजा आठवण प्रार्थना करीत होती. राणीने ते पाहिले तेव्हा त्या व्रताची तिला आठवण झाली. आपली चूक तिला कळली. तिने लक्ष्मीची क्षमा मागितली व कळकळीने प्रार्थना करून तिने लक्ष्मीव्रती केली व मुलीने घडलेली सर्व हकीकत सांगितली. मातृपितृभक्त मुलीला आपल्या आईवडिलांची दया आली. तिने आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला राजवाड्यात पोहोचले. मग तिचे भाऊही घरी परत आले. राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मीव्रताला सुरुवात केली. लक्ष्मी तिच्यावर पुन्हा प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणे राज्यकारभार सुरू झाला. ही कथा ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख, समाधान आणि वैभव मिळेल. वैभव मिळाल्यावर उतू नये, गर्वाने सर्वांना तुच्छ लेखू नये, दानधर्म विसरू नये, म्हणजे राजाराणी सुखी झाली तसे तुम्ही आम्ही सुखी होऊ. माझी कथा वाचून झालेले तोपर्यंत ह्यांनी देखील घरी आलेले आहेत. म्हणून म्हटलं आता दोघे मिळून आरती करूया. अजून मुलं स्टडीला गेलेले, ती अजून आलेली नाही, त्यांना आणायला जावं लागतं. तर आम्ही दोघांनी आरती करून घेतली, त्यानंतर ह्यांनी नैवेद्य दाखवला आणि मग मुलांना आणायला गेले. अजून माझा भांड्याचा राडा तसाच पडलेला आहे. जेवण केल्यानंतर जी भांडी पडलेली आहे तर ती अजून आता मी स्वच्छ करून घेते मुलं येईपर्यंत. म्हणजे माझी कामं सगळी आवरतात. म्हणजे जेवल्यानंतर कसं जास्त भांडी वगैरे पडत नाहीत.
तर आता मुलं आलेले तर आपण इथेच थांबूया. मुलं काय कथा वगैरे ऐकायला नसतात, ती स्टडीला गेलेली असतात, त्यामुळे पण आल्यानंतर नक्की मी नमस्कार वगैरे करायला लावते, म्हणजे त्यांना देखील आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी ह्यासाठी. त्यानंतर मी पंचामृत केलं होतं तर ते नील वाढतोय. तर आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.